नमस्कार महाराष्ट्र माझा, मी आहे तुमचा पटेल भाऊ। आपला मायराणी आयराणी चॅनलचा बुलेटिन मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। मित्रो, आज बुलेटिनचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे। एका शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये लावली आहे निलगिरीची बाग। मित्रो, अतिशय उत्कृष्ट पद्धतीची आपल्याला या ठिकाणी निलगिरीची बाग दिसून आली। मित्रो, ही जी बाग आता तुम्ही डोळ्यासमोर पाहत आहात, ही आहे 2 वर्षाची बाग। आणि या ठिकाणी तुम्हाला झाड ही कशा पद्धतीने पोचलं गेलेलं आहे तेही या ठिकाणी दिसू शकतं। आणि या निलगिरीचं एक वैशिष्ट्य असं आहे की निलगिरी मेडिसिनल निलगिरी आहे, यामुळे याचा डबल फायदा शेतकऱ्याला होऊ शकतो। कारण मेडिसिनवाला देखील वरचा जो निलगिरीचा भाग असतो तो घेऊन जात असतो, आणि उरलेला जो भाग आहे लाकडाचा तो पेपर मिलवाले घेऊन जात असतात। मित्रो, आपल्या या परिसरामध्ये जे सोनगड येथील कंपनी आहे, पेपर मिल आहे, याच्याशी संलग्नित असलेले हे शेत आपल्याला दिसून येत आहे। मित्रो, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग होत असते शेतकऱ्यासोबत, आणि त्यानुसार ते वृक्षाची उत्पादन घेतलं जात असतं। मित्रो, आता आपण या वृक्षांकडे पाहत आहोत। या ठिकाणी लावलेल्या अतिशय उत्कृष्ट प्रकारच्या हे निलगिरीचे झाड आपण या ठिकाणी पाहू शकतो। आता तुम्ही याची स्टीम पाहू शकता, याचं खोड किती चांगल्या पद्धतीने वाढल्याचं आपल्याला दिसून येतं। मित्रो, आपण खालून तर वरपर्यंत अशी टोकापर्यंत हे झाड निहाळू शकतो। त्याचा मागे कारण असंच आहे, कारण याचा जो शेवटचा भाग असतो हा सुद्धा उत्पादनदायक असतो। कारण वरचा जो भाग असतो तो मेडिसिनल कंपनीवाले खरेदी करत असतात, आणि त्याच पद्धतीने लावण्याचा अगोदरच याचा भाव अगोदर डिक्लेअर होऊन जात असतो। 4 वर्षपर्यंत ही बाग राहते, आणि 4 वर्षानंतर मग तो लाकूड कंपनीवाले घेत असतात। आता आपण पुढचा निलगिरीचा झाडाकडे वळणार आहोत। आता ही जी झाडं आहेत ही पूर्ण 4 वर्षाची झालेली आहेत, आणि या ठिकाणी आपल्याला एक खोड दिसून येतं। कारण एका शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ही बागाची लागवड केलेली आहे। मित्रो, पूर्णपणे मोठा शेतकरी असल्यामुळे आणि आपलं लक्ष नसेल तर आपण या पद्धतीने शेती करू शकतो आणि उत्पन्न मिळवू शकतो, याचं एक मोठं उदाहरण आपण हे पाहू शकतो। मी तो अतिशय चांगल्या स्वरूपातून आपल्याला या ठिकाणी हे वृक्ष दिसून येतात। पेपर मिलमध्ये हे वृक्ष पाठवले जातात, म्हणजे ज्याचं लाकूड त्या ठिकाणी पाठवलं जात असतं आणि त्याच्यापासून पेपर हा बनत असतो। मित्रो, मात्र याचा अतिशय चांगला फायदा आहे शेतकऱ्याला की एकाच वेळेस इन्व्हेस्ट केल्यानंतर फक्त पाणी टाकायचं असतं, आणि त्याच्यानंतर आपण हे झाड वाढवून याचं उत्पादन आपण घेऊ शकतो, आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारे याचं आपण जे नियोजन केलं आणि झाडाकडे चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं तर आपलं नक्कीच उत्पादन वाढतं। आता आपण हे 2 झाडांमधील अंतर पाहू शकतो की कमीत कमी 3 ते 4 फुटाचं अंतर असेल, आणि उत्कृष्ट पद्धतीने ते अंतर ठेवण्यात आलेलं आहे। आपण या ठिकाणी बघा, दूरपर्यंत हे वृक्ष पाहत आहोत, दूरपर्यंत लावलेली ही रांग आपण अतिशय उत्कृष्टपणे आपल्या डोळ्याची पारणं फेडणार आहे। अतिशय चांगल्या स्वरूपातील ही वृक्ष लागवड आपल्याला या ठिकाणी दिसते। त्याच पद्धतीने पर्यावरणाचा देखील फायदा होतो आणि उत्पादन आपल्याला मिळत असतं। अतिशय काळजीपूर्वक जर आपण या गोष्टीकडे निहाळलं तर पर्यावरणही जपता येतं आणि उत्पादनही घेता येतं, एवढं मात्र निश्चित। मित्रो, मी पटेल भाऊ आपलं मायराणी आयराणी चॅनलचं बुलेटिन या ठिकाणी संपवतो आणि तुमची विदा घेतो। जय जवान जय किसान।